अरे संसार संसार जसा तवा चुलावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला दाखवणार आहे कंदी कांद्यात तळून दाखवणार आहे आणि तांदळाची पोळी दाखवणार आहे. एकटीच आहे आज. रोहन, रंजिता, ओवी बाहेर गेले, कल्याणी शाळेत गेली, मी आणि प्रतीक दोघंच आहेत. म्हटलं चल भाकरी आणि कंदी कांदाच त्यावर टाकते म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवते. तर चला आपण त्याला लागणारं साहित्य बघूया. ही आहे कंदी, त्याला तुम्ही कंदी बोला, सुकट बोला, पण आम्ही कंदी बोलतो. आणि मी त्यात ना एक बारीक एकच वांग घेतलंय, एक वांग आणि एक बटाटा. त्याच्यात मी घेणार आहे कांदा, दोन छोटे छोटे घेतल्यात, एक टॅमॅटो घेतलाय, लसूण आलं खेचून घेतलंय, कोथिंबीर शेवटला टाकणार आहे आणि लिंबू पिळून टाकणार आहे. आणि त्याला लागणार आपले हे मसाले घरचेच आहेत, हळद मसाला, लाल तिखट मसाला, गरम मसाला आणि तेल. एवढंच घेऊन मी कंदी कांदा कढईत टाकणार आहे. तर चला आपण बघूया, आपण आता सुरुवात करू. आता मी गॅस पेटवते. कढई तापलेली आहे, आपण त्याच्यात तेल टाकूया. पळी माझी ना जरा छोटी आहे, तीन पळ्या तेल टाकलं. कढई आपली तापलेली आहे, त्याच्यात आपण लसूण आल्याची पेस्ट टाकूया. आता मी कांदा टाकते आणि सोबतच टॅमॅटो टाकते, जरा टॅमॅटो शिजला पाहिजे ना. दोन मिनटं फक्त त्याच्यावर मी झाकण ठेवते, जरा कांदा शिजला पाहिजे ना म्हणून. मी आज तुम्हाला ना पोळे काढून दाखवणार आहे आणि त्याचं कारण काय, पोळी तर खूप वेळा दाखवल्या तुम्हाला मी, पण दोन तीन मुलींनी लिहून पाठवलेलं का आई तुमचे पोळे दाखवाना. म्हटलं चल दोन तीन पोळेही दाखवते, आज घरात पण कोणी नाही आहे, नाहीतर मी भात जास्त खात पण नाही, चपाती किंवा पोळाच खाते, म्हटलं पोळे काढून दाखवूया. चला आपला कांदा शिजलाय का बघूया. त्याच्यातच आपण हे बघा, हे वांगं कापलेलं आहे मी आणि हे बटाटा, ते टाकूया. थोडा वेळ शिजत ठेवूया मंद आगीवर. थोडी वेगळी पद्धत, परत 5 मिनटं शिजू दे, झाकण ठेवूया आपण. आपण बघूया जरा उघडून. आता आपण त्याच्यात मसाला टाकूया. थोडा बटाटा शिजलाय पण अजून कंदी वगैरे शिजायची आहे ना, त्यामुळे बटाटा होऊन जाईल. थोडी हळद टाकूया, थोडासा आपला मिरची पावडर, थोडा गरम मसाला टाकू आणि चवीपुरतं आपलं मीठ टाकू. पुन्हा आपण आता 5 मिनटं झाकण मारून ठेवूया. आता आपण उघडून बघू. बटाटा शिजलाय. आता आपण ही सुकट टाकूया करंदी. बघा किती छान पाण्यात भिजलंय. खूप छान लागते. आता आपण मिक्स करू. आता परत आपण 5 मिनटं झाकण मारून ठेवू. ओल्या करंदीपेक्षा सुकी करंदी छान लागते, आमच्या घरात सगळ्यांना आवडते, पण आज खायला कोण नाही, मी आणि प्रत्येकच आहे. चला आपण आता झाकण काढून बघूया. बघा किती छान बटाट पण मस्त शिजलंय आणि करंदी पण शिजलंय, वांगं पण शिजलंय, सुंदर एकदम झालंय. आता मी ना हे लिंबू घेतलंय मी, ते पिळून टाकते. हे बघा अर्धं घेतलंय, जास्त पण नाही टाकायचं, अर्धच घ्यायचं. जास्त झालं का मग जास्त आंबट झाली का मग जरा खायला हे होते ना. आज माझी ओवीचे बाबा, ओवीची मम्मा गेल्यात फिरायला. सुट्टी आहे ना ओवीला आज, म्हणजे आज नाही 3 दिवस सुट्टी आहे. म्हटलं जाऊ दे, जा तुम्ही फिरून या. आणि बघा आपली कंदीची भाजी किती छान झालंय आणि खायला पण सुंदर. भाकरीबरोबर तर इतकी छान लागते ना, तर तुमची ओली मच्छी नकोच. आता मी त्याच्यात कोथिंबीर टाकणार आहे. हे बघा आता आपली भाजी झालेली आहे. आता मी झाकण ठेवते आणि पोळे काढून दाखवते तुम्हाला.
आता आपण पोळी काढूया, त्यासाठी तवा गरम करायला ठेवते मी। हे असं मी पीठ कालवलं आहे, हे बघा। पण अजून काही मुलींना जमत नाही रे, म्हणून म्हटलं चल एकदा परत काढून दाखवते। हा बघा, हा आपला किती सुंदर आला पोळा बघा। मी ना एका व्हिडिओमध्ये कमेंट वाचली, आई पुन्हा एकदा पोळे दाखवाना, एक दोघींनीच पोळी तरी केलेली, म्हटलं चल एकदा परत दाखवूया पोळा। पहिला मला पण नव्हते एवढे येत, म्हणजे व्यवस्थित काढता काढायची, छोटे छोटे येत नव्हते, पण नंतर मग तव्यापर्यंत काढायला लागली। पहिला रणजिताला पण नव्हते, नंतर मग ते माझे बघून 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 खराब झाला तरी चालेल, काढून बघत जातो। आता तिला पण छान पोळे येतात, आता कल्याणीला येत नाही, तिला तांदळाच्या भाकरी येतात हात भाकरी, पण पोळा येत नाही, तिला पण आता शिकवावं लागेल। हे बरे ना झटके पट पटकन होतात। आता बघा किती सुंदर पोळा आहे आपला। अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर। चल आता आपण पोळा काढून बघूया। पोळी ना सगळ्यांना काढते आले पाहिजेत, ह्या आता मुलींना बिचाऱ्या काढून बघतात 17 वेळा, पण त्यांना जमतच नाही पोळी काढायला। पण काढून बघाच तुम्ही, शिका, काढल्याशिवाय शिकणार पण नाही ना। या पोरींसाठीच तर मी हे करून दाखवते। आई मला पोळे अजून येत नाही, आई म्हणजे हाताला चिकटतात, आई मला मोडतो अशा बोलतात, पण त्या शिकल्या पाहिजेत आणि शिकणार। तुम्ही काढून बघा, थोडं थोडं पीठ घ्यायचं, काढून बघायचे, खराब होईल तर एवढंच पीठ होईल, काढून बघा नक्कीच तुम्हाला येतील पोळे। आमच्या रंजिताला तरी कुठे यायचे पोळे, ते आत्ता 2 वर्षापासून काढायला लागली, म्हणजे काढायची पण छोटे छोटे, आता एकदम माझ्यासारखे काढते। तसंच कल्याणीला पण शिकवायचं आहे, ती पण शिकेल। हा बघा आपला हा पोळा आहे, तुम्ही बघू शकता। हा बघा पोळा, आता आपली करंदी आणि पोळा झालेला आहे। असेच तुम्ही पोळे काढून बघा आणि आईला सांगा कसे आले ते पोळे। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाय।